हे माझ्या मतदारसंघामध्ये दोन बाजार समित्या होत्या. एक बाजार समितीमध्ये आम्हाला सातच जागा मिळाल्या 18 पैकी. तिथे आम्ही हारलेलो आहोत. आणि या ठिकाणी धरणगाव एरंडोल मार्केट कमिटीमध्ये 18 पैकी 12 जागा भाजप शिवसेना आणि संजय पवार यांच्या गटाने मिळवलेल्या आहे. या ठिकाणी आम्ही निर्वात बहुमत सिद्ध केलेलं आहे. काही ठिकाणी आनंद आहे, काही खुशी आहे, काही गम आहे, पण आम्ही जो निकाल जनतेने दिलेला आहे तो मान्य केलेला आहे. चार जागा जवळपास जिल्ह्याच्या आजच्या निकालापुरती विचार केला तर चार जागा या महाविकास आघाडीकडे जातात नाही. यावर तर आपण पाहिली तर भाजप शिवसेनेकडे आहे. धरणगाव भाजप शिवसेनेकडे दिसते आहे. जळगाव ही महाविकास आघाडीकडे गेलेली दिसते आहे. त्याचबरोबर मुक्ताईनगर ही महाविकास आघाडीकडे गेलेली आहे. आणि पाचोऱ्याची काउंटिंग सुरू आहे. अंबनेरचा मला माहीत नाही आहे, पण आपण जर नजर केली तर 2-2 आणि 1ची काउंटिंग सुरू आहे. अंबनेरची मला माहिती नाही, पण असं आपलं 4 काही दिसत नाही आहे. मला तरी असं वाटतं की 2 महाविकास आघाडी, 2 शिवसेना भाजपा, आणि आता काही ठिकाणी निकाल यायचे बाकी आहे. आलेली म्हणजे 3 ठिकाणी भाजप शिवसेनेचं या ठिकाणी निर्वात बहुमत आलेलं आहे. आणि 4थ्या ठिकाणी मोजणी सुरू आहे. 2 ठिकाणी महाविकास आघाडी आलेली आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या अगेन्स्ट या ठिकाणी भाजप शिवसेनेचं वर्चस्व दिसत आहे. राज्याचं बी काही पाहिलेलं नाही. सध्या जिल्ह्याचा निकाल पाहतो आहे. राज्याच्या निकालावर नंतर बोलता येईल. राज्याच्या निकालावर जर एक आपण नजर टाकली कालपासून तर कुठेतरी महाविकास आघाडी संघ मारताना दिसते. आगामी विधानसभेच्या अनुषंगाने थोडी चिंता वाढवणारी बाब आहे तुमच्यासाठी. हे बघा, मागच्या वेळेस तर माझ्याकडे कोणतीच बाजार समिती नव्हती, तरी मी आमदार झालो. आमदारकीचा, जिल्हा परिषद पंचायत समितीचा, ग्रामपंचायतीचा, खासदारकीचा, सगळ्या निवडणुकीचा फॉर्म्युला हा वेगळा वेगळा असतो. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीच्या कोणत्या निवडणुकीला कयास लावता येत नाही. या ठिकाणी भाजप शिवसेनेची मागच्या काळामध्ये सत्ता होती. आमच्याकडे तेव्हाही मार्केट कमिट्या नव्हत्या. आम्ही आता कुठे ह्या निवडणुका लढायला लागलो आहे. कॉपरेटिव्हमध्ये आम्ही पाहिलं तेवढं लक्ष घातलेलं पूर्वीपासून नाही आहे. आता आम्ही निवडणुका लढतो आहे. आणि मला तरी असं वाटतं हा हे यश आमच्याकरता आनंददायी आहे. कमी पडलेले आहात. आगामी काळात विधानसभा मोठी लढाई असणार आहे. नेमकं जिथं तुम्ही कमी पडले तिथं तुमची रणनीती काय असणार आहे? जिथे कमी तिथं आम्ही एवढाच प्रयत्न करू.